आता मागीर राजकीय मुवमेंट तो न दवरता कॅझिनोच्या विरोधान ज्या प्रकारचे विकृत हे जे आसा प्रदर्शन कॅझिनोनी चलयला ताज्या खातीर एक सोशियो सिव्हील मुवमेंट विच वील इन्क्लूड ऑल द एनजीओज विच आर ऑपरेटींग इन द ट्रू एसेन्स ऑफ गोंयकारपण. गोंयकारपण हांव सांगता आसतना फातोर्ड्या मॅन्युफॅक्चर जाल्ले पायरेटेड गोंयकारपण न्ही म्हणजे गोंयकारपण म्हणून. आणि आमचा विश्वास असो आसा की गोंयकारपण हे राजकीय आयडियॉलॉजी जावंक शकना. ती समाजाकडे निगडीत आशिल्ली आयडियॉलॉजी आमच्या पूर्वजांनी आणि आमच्या सगळ्या जाणट्या नेणट्यांनी ज्या प्रकारचे सांस्कृतिक दायज आमकां दिलां ते विच इज इन्क्लुझिव्ह ऑफ ऑल रिलिजन्स आणि इको फ्रेंडली लिव्हिंग हो ताजो एक इंटिग्रल आस्पेक्ट असा त्या प्रकारचे खरे गोंयकारपण जे असा ते आमकां अपेक्षित असा ते गोंयकारपण आमचे मोटिवेशन धरून आजची मशाल रॅली जी आसा ती रायझिंग गोवन्साच्या अंडर सगळ्या एनजीओचे मेंबर्स आणि वेगवेगळ्यो संस्था ज्यो हांगा आयल्या तांकां हांव धन्यवाद दिता. एक तीन प्रामुख्यान मागण्यो ज्यो आसतल्यो रायझिंग गोवन्साच्यो ते म्हणजे फाटल्या 15 वर्सांनी एम्प्लॉयमेंट जे गोवन युथाक जे तांच्यांनी दिवंक जाय आशिल्लें फाटी आमी एक RTI फायल केल्ली लेबर अँड एम्प्लॉयमेंट मिनिस्ट्रीन की आमकां एक्झॅक्टली गोंयकार कितले जाण एम्प्लॉय आसात ह्या कॅझिनोनी. एकाचे 6 कॅझिनो जे आज जे झाले म्हणजे मांडवी नदीची एक्वा मरीन लाईफ अलॉंग द कोस्ट जे असा त्यांच्यांनी हांगा ग्रेटर म्हणजे टू अ ग्रेटर एक्सटेंट नुकसान केलं. हांगा खाडी म्हणून पणजेन एक वाडो जो असा ताजेर सगळे आमचे फिशरमॅन भाव जे असतात ते रावतात. फाटली 50-60 वर्सां ते फिशींग त्या कोस्टाचेर करून आपल्या कुटुंबाची पोटां भरपी अशी कम्युनिटी ती. तांचे कडल्यान आमी फीडबॅक घेताना तांच्यांनी आमकां धक्कादायक माहिती जी सांगली ती म्हणजे ब्रिजा कडल्यान मांडवी ब्रिजा कडल्यान ते फोर्ट अगवादा हो जो मांडवीचो कोस्ट जो आसा तो फिश ब्रिडींग झोन म्हणून वळखलो वता तो सगळो डॅमेज ह्या कॅझिनोच्या सगळ्या ॲक्टिविटींनी जाला. सो त्यामुळे हे मोठे नुकसान पणजेक जाला. आणि दुसरे हे जे असा ते RTI फायल करताना तुम्ही गोंयकारांक कितले एम्प्लॉय केले ह्या कॅझिनोनी आणि त्यांचा डेटा जो एक्झॅक्ट जो डेटा असा नॉन गोवन्सांक कितले एम्प्लॉय केले फॉरेनरांक कितले एम्प्लॉय केले होय आमी माहिती जी मागली लेबर अँड एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंटाकडे तांच्यांनी हो डेटा आमचे कडेन अवेलेबल ना अशें ऑफिशियली हें केलें स्टेटमेंट आमचे कडेन. तें लॅटर आसा तांच्या RTOचो रिप्लाय जो आसा. दुर्दैवान लेबर आणि एम्प्लॉयमेंट खात्याचो मंत्री जो आसा तो रोहन खवटे आसा. रोहन खवटेची केस तुमकां खबर आसतली परवरी एक IP एड्रेस दवरून 820 नॉर्थइस्टचे बांधव जे आसात आमचे बांधव हांव म्हणटाना कित्याक आमी संस्कृती प्रिय गोंयकार म्हणून हांव तांकां बांधव म्हणटात. पण ताजो अर्थ असो न्ही की तुमी हांगा तुमच्या वोट बँका खातीर सगळ्यांक भायल्यान हाडून पोसताले आणि आमचे लोकल नीज गोंयकार जे आसा तांचे अधिकार चिड्डून तांकां समजा तुमी सामावन घेवपाचो प्रयत्न केलो जाल्यार त्या संस्कृतीक आमचे कडल्यान विरोधूच जातलो. सो रोहन खवट्याकूय कळ्ळें की हाजें हें जें आसा इंटेन्सिटी जी आसा म्हणजे आतां तांकां फुकट 820 काय कितें तरी अशे मतदार जे आसात ते घुसोवपाचो ह्या कॅझिनो लॉबीन प्रयत्न केलो. सो त्यामुळे तोय आतां कॉन्स्टिट्युएन्सीचेर येतकूत आतां पेटून उठला. सो त्यामुळे ह्या राजकारण्यांचेर अवलंबून न रावता ह्या कॅझिनोंच्या विरोधान एकतर मांडवी सोडून तांकां खंय कितें जें हांकां करपाचें आसा हांच्यांनी ज्या प्रकारची सेटिंगां आनी फिक्सिंगां आमकां फटींगपणाच्यो गजाली धरून BJP हातून सामील असा गोवा फॉरवर्ड सगळ्यो राजकीय पक्ष जे असा हांच्यांनी सगळ्यांनी आमच्या इमोशन्साकडे हे खेळ्या. सो त्यामुळे आता आमच्या टॉलरन्साचे लिमिट जे असा ते काबार झाले असा आणि हो मोठो मुवमेंट आमी आजच्यान एका महिन्याची मुदत दिता. हो इशू जो असा तो लिगल सायडीनूय फॉलो केलो वतलो ना जाल्यार एक प्रखर आंदोलन म्हणजे हो पणजेचोच फक्त प्रश्न ना मांडवी आणि जुवारीक आमी आवयचो दर्जो दिला आणि आवयची इज्जत लुट्टाना आमी कोणाकूच खंयच्याच सरकाराक गोंयकारपणाची कितलीही तांच्यांनी फटींगपणां करूं आमी ओगी रावचे ना. सो त्यामुळे आमच्या सगळ्या गोंयकारांचो आज प्रातिनिधीक पुरुषार्थ जो आसा तो जागो जाल्लो आसा आणि हाजे परिणाम जे आसा ते फुडें सरकाराकूय कळटले आणि हे कॅझिनो माफियाकूय कळपाचे आसात. सो त्यामुळे अशी एक हे घेऊन म्हणजे धारणा घेऊन आजची मशाल रॅली जी आसा ती खऱ्या अर्थान कॅझिनोच्या विरोधान असा आणि हे करता असताना हांगा फिक्सिंग आणि सेटिंगा हांच्यांनी जी केल्या हे कॅझिनो मालकांकडे त्या प्रकारची कसल्याच प्रकारचे हे जावचें ना हाजी खात्री आमी दिता आणि गोंयच्या हितान हो मुवमेंट केलो वतलो आणि इव्हेंच्युअली तो मोठो जातलो. इम्पॉर्टंट इज परमिशन अर्लियर वॉज फॉर ऑफशोर कॅसिनोज फ्रॉम ऑफशोर कॅसिनोज मीन्स इट वॉज 10 kilometers beyond that was the time when Rani
brought in the casinos. Willie was the tourism minister. It will not affect the city. But now the casino movement is totally destroying the infrastructure in the city. You see, right from this point to the bus stand, the roads are filled with motorcycles, cars, casino taxi. And as a result, what happened? The thing is choked. The latest one which I want to tell you is that captain of port is building a big building in the form of a boat on the river front in the Mandavi River, and people are totally quiet on it. I've already asked under RTI, and I've got certain documents to say that this is a heritage zone. One thing. Second very important thing, on the road towards the seaside, you cannot build anything. No permission can be given. In spite of that, a building is coming. What they do, they say it is for the government, and my casino is a fisheries department, is a government building. But who is using it? Casino lobby is using it. Same thing, this building which is going to come, it is going to block the access of the common man to the riverfront. Already Mr. Billinkar has already told you, biodiversity is destroyed by the, and with this building coming, with cruise boats coming, the whole Mandavi River, the biodiversity will be totally affected. I'm a biologist. I've done biological oxygen demand is very high. You don't see good fish breeding now. And what's the use if livelihoods are lost? For the local people, you make them lose the livelihood, and you bring 800 to 1,000, 2,000 people from northeast, all over India, and you make them at the World Bank. Sarkaran, I want a particular government to criticize, because casino is the only thing where both the parties collectively own Adilia, sir. In 93 हाडिली 2007 रिन्यू केला आणि अजून तशी चालला आणि तुम्ही शॉक जायना का फ्युचरान समज एक बोर्ड काढलो की हेजे बद्दल कॅसिनोचे बद्दल पळोवपा खातीर जाल्यार हितून शॉक जावपाची गरज ना आणि म्हाका दिसता हेजेर कॅम्पेन करपाची गरज आसा दोनी पार्टींनी तिनी पार्टींनी की आपल्यान कितली कॅसिनो हाडल्यो आणि तुवें कितली कॅसिनो हाडल्यो की आयज खंय तरी पणजेचो अस्तित्व खंय तरी सकल पडला आणि दुसरी गजाल म्हणल्यार स्मार्ट सिटी म्हणपाचें सोडून ही कॅसिनो सिटी जाल्ली आसा आणि ट्रेडिशन आणि कल्चर खंय तरी दबावले होता आमचे आणि भुरग्यांक दिश्टी पडटा म्हणटा ती कॅसिनोज हे सरकारान म्हणटा ते दोनी सरकारान एक जावन तरी एक डिसिजन घेवपाची गरज आसा हेजेर.